छत्रपती संभाजी महाराज यांचा जन्म कोणत्या किल्ल्यावर झाला होता? सिंहगड, राजगड, शिवनेरी की पुरंदर? नेहमीप्रमाणे प्रत्येक प्रश्नानंतर 3 सेकंदाचा वेळ हा तुम्हाला गेस करायला मिळणार. योग्य उत्तर आहे मित्रांनो पुरंदर. 14 मे 1657 मध्ये महाराजांचा राज्याभिषेक झाला. 14 मे 1657 रोजी जी आहे छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्म झाला. राज्याभिषेक झाला 16 जानेवारी 1681 मध्ये आणि पत्नीचं नाव होतं येसुबाई. तर 14 मे 1657 रोजी पुरंदरमध्ये महाराजांचा जन्म झाला आणि राज्याभिषेक झाला 16 जानेवारी 1681. आजच्या दिवशी झाला होता. 31व्या सहयोगी म्हणून नाटो मध्ये सामील झाला. 31व्या सहयोगी देश म्हणून नाटो मध्ये कुठला देश सामील झाला? फिनलँड, ग्रीनलँड, फिजी की स्वित्झर्लँड? तर योग्य उत्तर आहे फिनलँड. फिनलँड हा जो आहे 4 एप्रिलला मंगळवारी नाटोचा 31वा सदस्य बनला. कोण? फिनलँड. खालील पैकी कोणता ग्रह नाही? नेपच्यून, युरेनस, शुक्र की प्लूटो? कोणता जो आहे ग्रह नाही असं विचारलेलं आहे. योग्य उत्तर आहे प्लूटो. प्लूटो हा आधी ग्रह म्हणून घोषित केला होता परंतु नंतर त्याला बटू ग्रहची जी आहे संधी दिली. प्लूटो हा आता बटू ग्रह म्हणून ओळखला जात असतो. कणकवली बीच कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? कणकवली बीच रत्नागिरी, रायगड, ठाणे, सिंधुदुर्ग? हा बीच आहे सिंधुदुर्ग मध्ये. बरेचसे लोक जे पर्यटक जातात ते कणकवली बीचला जातात. गोव्याजवळच आहे. किरणोत्साराचा शोध कोणी लावला? रदरफोर्ड, आइन्स्टाईन, मॅडम क्युरी, हेनरी बेक्वेल? किरणोत्साराचा शोध. तर योग्य उत्तर आहे हेनरी बेक्वेल. किरणोत्साराचा शोध यांनी लावला. कच्ची फळे पिकवण्यासाठी कोणता गॅस वापरतात? ब्युटेन, मिथेन, इथिलिन? कच्ची फळे पिकवण्यासाठी योग्य उत्तर आहे इथिलिन हा गॅस वापरतात. स्ट्रॉबेरी हे कोणत्या प्रकारचे फळ आहे? संयुक्त, ऍग्रीगेट, कॅप्सुलर, लिंबूवर्गीय? स्ट्रॉबेरी हे हृदय आकाराचं आणि लाल कलरचं फळ असतं. योग्य उत्तर आहे हे एक ऍग्रीगेट फळ आहे. मुलींसाठी डिजिटल हेल्थ कार्ड देणारं पहिलं राज्य कोणतं ठरलं? उत्तर प्रदेश, महाराष्ट्र, मध्य प्रदेश की राजस्थान? मुलींसाठी डिजिटल हेल्थ कार्ड देणारं पहिलं राज्य उत्तर प्रदेश हे ठरलं. जगात नवउद्यमी म्हणजे स्टार्टअप मध्ये भारत कोणत्या स्थानावर आहे? पहिल्या, दुसऱ्या, तिसऱ्या की चौथ्या? योग्य उत्तर आहे पहिल्या स्थानावर नवउद्यमी स्टार्टअप मध्ये आहे. भारतातील कोणत्या शहरात सर्वात जास्त स्टार्टअप आहे? या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला कमेंट करून सांगायचं आहे. आयपीएल मध्ये सर्वात वेगवान अर्धशतक करणारा यशस्वी जयस्वाल हा कोणत्या संघातील खेळाडू आहे? कलकत्ता नाईट रायडर, मुंबई इंडियन, चेन्नई सुपर किंग की राजस्थान रॉयल? आयपीएल मध्ये सर्वात वेगवान अर्धशतक करणारा यशस्वी जयस्वाल हा कोणत्या संघातील खेळाडू? योग्य उत्तर आहे राजस्थान रॉयल. खालीलपैकी कोणत्या राज्यात लिथियमचा मोठा साठा सापडला? केरळ, पंजाब, महाराष्ट्र की राजस्थान? योग्य उत्तर राजस्थान. आधी जम्मू काश्मीर मध्ये मोठा साठा सापडला त्याच्यापेक्षा सुद्धा मोठा साठा राजस्थान मध्ये सापडला नागोऱ्या जिल्ह्यामध्ये. पुढीलपैकी कोणती संख्या ही संयुक्त संख्या नसून ती मूळ संख्या आहे? 4, 13, 9, 18? तर मूळ संख्या फक्त त्या संख्येला स्वतःने भाग जातो, इतरत्र कुठल्याही संख्येने भाग जात नाही, फक्त 1 ने आणि त्या संख्येने. योग्य उत्तर आहे 13. एका कपाटाची किंमत 1500 रुपये होती, वार्षिक सेलमध्ये 20% किमतीवर सूट मिळाली. कपाटाची किंमत किती होईल? 1500 रुपयावर 20% सूट म्हणजे किती होईल? 1500 रुपयावरती जर 10% सूट म्हटली तर 1 0 जाईल
आणि 20% सूट म्हणजे गुणेला 2, 300 रुपये सूट मिळेल. 1500 रुपयांमधून 300 रुपये गेले तर योग्य उत्तर किती मिळेल? 1200. भारतात सोलर फार्मची स्थापना करणारी पहिली ई कॉमर्स कंपनी कोणती आहे? वॉलमार्ट, ॲमेझॉन, फ्लिपकार्ट कि मेटा? योग्य उत्तर आहे ॲमेझॉन. भारतात सोलर फार्मची स्थापना करणारी पहिली ई कॉमर्स कंपनी. अमरावतीला या शब्दातील विभक्ती ओळखा. द्वितीया, षष्टी, पंचमी, सप्तमी. योग्य उत्तर आहे द्वितीया. द्वितीयाला सलाते असते. सलाते, तर अमरावती इथे सलाते मधला ला लागलेला आहे म्हणून ही द्वितीय विभक्ती आलेली आहे. नवकोट नारायण या शब्दाचा समानार्थी अर्थ असणारा शब्द कोणता? दीड शहाणा, अतिशय श्रीमंत, अतिशय गरीब, अतिशय मूर्ख. नवकोट नारायण. योग्य उत्तर अतिशय श्रीमंत. काळे भोर डोळे सुंदर दिसतात या वाक्यामध्ये उद्देश्य कोणता आहे? डोळे सुंदर की काळे भोर? काळे भोर डोळे सुंदर दिसतात. दिसणार कोण? डोळे. म्हणून उद्देश्य काय आहे? डोळे. महाराष्ट्राचे आद्य कीर्तनकार कोण? संत नामदेव महाराज, संत तुकाराम महाराज, संत ज्ञानेश्वर महाराज, यापैकी नाही. तर योग्य उत्तर आहे संत नामदेव महाराज, महाराष्ट्राचे आद्य कीर्तनकार. जलसंधारण योजना राबवण्यात कोणत्या राज्याने प्रथम क्रमांक पटकविला आहे? महाराष्ट्र, कर्नाटक, तामिळनाडू, केरळ. योग्य उत्तर आहे महाराष्ट्र. जलसंधारण योजना राबवण्यामध्ये महाराष्ट्राने प्रथम क्रमांक भारतामध्ये पटकविला आहे. खालीलपैकी रयत शिक्षण संस्थेची स्थापना कधी झाली? 1909, 1914, 1919 की 1923? रयत शिक्षण संस्था कर्मवीर भाऊराव पाटील यांनी जी आहे स्थापन केली 1919 मध्ये. कोणत्या वर्षी तैमूरने भारतावर आक्रमण केलं होतं? 1348, 1365, 1381, 1398. योग्य उत्तर आहे 1398 मध्ये दिल्लीचे मुस्लिम सुलतान त्यांच्या हिंदू प्रजेला जास्त सहिष्णुता दाखवत असल्याच्या बहाण्याने तैमूरने भारतावर आक्रमण केले. त्याने 24 सप्टेंबर रोजी सिंधू नदी पार केली आणि नरसहाचा मार्ग सोडून सरळ तो दिल्लीवर धावून आला. ऑलिम्पिक पदक मिळवणारी पहिली बॅडमिंटन खेळाडू कोण आहे? ज्वाला गुट्टा, अश्विनी पुनप्पा, पीव्ही सिंधू, सायना नेहवाल. ऑलिम्पिक पदक मिळवणारी पहिली बॅडमिंटन खेळाडू सायना नेहवाल. 2012 मध्ये तिने कांस्य पदक मिळवलं होतं बॅडमिंटनमध्ये ऑलिम्पिकमध्ये. तर पीव्ही सिंधूने 2016 मध्ये ऑलिम्पिकमध्ये सिल्वर मेडल मिळवला होतं. कोणत्या लढाईमध्ये शिवाजी महाराजांनी अफजल खानचा पराभव केला होता? सिंहगड, प्रतापगड, पावनखिंड, तोरण्याची लढाई. योग्य उत्तर आहे प्रतापगडच्या लढाईमध्ये शिवाजी महाराजांनी अफजल खानचा पराभव केला होता. भारतीय पोस्टाने कोणत्या राज्यात सागरी मार्गाने पार्सल आणि मेल वितरण करण्यासाठी तरंग मेल सेवा सुरू केलेली आहे? गुजरात, महाराष्ट्र, केरळ की गोवा? भारतीय पोस्टाने ही सेवा सुरू केलेली आहे सागरी मार्गाने. आता पार्सल पोहोचवणार आहे महाराष्ट्रातून दुसऱ्या राज्यामध्ये, तर कुठलं राज्य आहे ते सांगायचं आहे. योग्य उत्तर आहे याचं गुजरात. फेमिना मिस इंडिया 2023 चे पुरस्कार कोणी जिंकले? प्रियंका चोपडा, भूमी पेडणेकर, नंदिनी गुप्ता की मना वाराणसी? फेमिना मिस इंडिया 2023 चं पुरस्कार, योग्य उत्तर आहे ते म्हणजे नंदिनी गुप्ता. महाराष्ट्राचे महाधिवक्ता म्हणून नुकतीच कोणाची नियुक्ती करण्यात आली? वीरेंद्र सराफ, आशुतोष कुंभकोणी, के वेणुगोपाल. तर योग्य उत्तर आहे महाराष्ट्राचे अधिवक्ता म्हणून, महाधिवक्ता म्हणून वीरेंद्र सराफ यांची नुकतीच जी आहे नियुक्ती करण्यात आली आहे. लक्षात ठेवा वीरेंद्र सराफ. कोणत्या चित्रपटाला 2022 चा ऑस्कर पुरस्कार सर्वश्रेष्ठ चित्रपटासाठी मिळाला? किंग रिचर्ड, द पॉवर ऑफ डॉग, कोडा, वेस्ट साइड स्टोरी. 2022 चा म्हटलेला, 23 चा नाही.
योग्य उत्तर आहे याचा कोडा ऑस्कर 2022 मध्ये कोडाला जे आहे बेस्ट फिल्मचा अवॉर्ड मिळाला म्हणजे सर्वश्रेष्ठ सर्वोत्कृष्ट चित्रपट म्हणून हे कोणते अवयव आहे केवल प्रभावी अवयव उभयनवी अवयव परिणामबोधक अवयव की घनत्व सूचक अवयव तो योग्य उत्तर आहे परिणामबोधक म्हणून मी त्याला मारले म्हणून त्याने मला परत मारले तर ते काय झालं त्याच्यावरून आपल्याला काय दिसत आहे परिणाम मी मारलं म्हणून काय झालं त्याने सुद्धा मला मारलं म्हणून खालील दिलेल्या सामासिक शब्दाचा प्रकार ओळखा चौकोन अविभाव समास द्वंद्व समास तत्पुरुष समास बहुव्रीही समास चौकोन योग्य उत्तर आहे बहुव्रीही समास चौकोन चार कोण ज्याला आहे तो कोण चौकोन तोंडात तीळ न भिजणे या वाक्यप्रचाराचा अर्थ सांगा गुप्त गोष्ट मनात न राहणे दुसऱ्याबाबत वाईट विचार करणे दुसऱ्याला टोचून बोलणे दुसऱ्याची नेहमी निंदा करणे तोंडात तीळ न भिजणे तर योग्य उत्तर येईल तोंडात तीळ न भिजणे याचं गुप्त गोष्ट मनात न राहणे कोणती गोष्ट जी आहे न पसणे विरुद्धार्थी शब्द ओळखा अधोमुख सन्मुख उन्मुख विमुख दुर्मुख अपोजिट याचं तुम्हाला जे आहे विरुद्धार्थी शब्द हजारची लिस्ट आपण टाकलेली आहे आपल्या वेबसाईटवर आणि याचं मी लेक्चर सुद्धा बनवून दिलेलं आहे युट्यूबवर तुम्ही बघू शकता प्लेलिस्टवर मराठी व्याकरणमध्ये मिळेल तुम्हाला तर योग्य उत्तर आहे उन्मुख 25-52 तर 17 किती होईल 25-52 झालं इथे काहीतरी लॉजिक लावलेलं आहे आणि नंतर मग 17 ओळखायचं लॉजिक 34-32-36 की 19 गेस केलं असेल सोपी आहे कसं आहे सांगतो तुम्हाला 25 × 2 केलं तर काय होईल 50 होईल 50 + 2 केले तर काय होईल 52 होईल तसं 17 × 2 केले तर 34 होईल आणि त्याच्यामध्ये 2 मिळवले तर 36 होईल शाळा विद्यार्थी शाळा हा विद्यार्थीला रिलेटेड आहे तर खेळाडूला रिलेटेड काय आहे याच्यामध्ये क्रीडांगण रणांगण भाषांतर कि वाचनालय सोपं आहे क्रीडांगण खेळाडू कुठे खेळतो क्रीडांगण मध्ये ग्राउंड मध्ये एका वर्गातील विद्यार्थी काही रांगेमध्ये बसलेले आहे एका वर्गातील विद्यार्थी रांगेमध्ये बसलेले आहे एका रांगेत जितके विद्यार्थी आहे तेवढ्याच रांगा आहे जितके विद्यार्थी तेवढ्याच रांगा आहे वर्गात एकूण 100 विद्यार्थी आहेत एकूण रांगांची संख्या किती 10 रांगा 20 रांगा 30 रांगा की 40 रांगा सोपी आहे एका रांगेमध्ये जितके विद्यार्थी आहेत तेवढ्याच रांगा आहे आणि एकूण विद्यार्थी सुद्धा दिलेले आहे 100 विद्यार्थी तर किती रांगा असेल 10 × 100 10 रांगा आणि एका रांगेमध्ये 10 विद्यार्थी म्हणजे किती झालं टोटल 100 यांना नुकताच महाराष्ट्र भूषण पुरस्कार मिळाला नाना पाटेकर झाकीर हुसेन आप्पासाहेब धर्माधिकारी आशा भोसले तर योग्य उत्तर आहे ते म्हणजे आप्पासाहेब धर्माधिकारी कर्नाळा अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे रायगड सांगली सातारा नागपूर तर योग्य उत्तर आहे ते म्हणजे रायगड मध्ये आहे कर्नाळा अभयारण्य संत ज्ञानेश्वर महाराजांची समाधी कुठे आहे आळंदी देऊ आपेगाव शेगाव प्रश्न महत्वाचा आहे योग्य उत्तर आहे आळंदी नेहमी कन्फ्युजन राहतं लक्षात ठेवा संत महाराजांची समाधी कुठे आहे आळंदी साक्षरतेच्या बाबतीत महाराष्ट्राचा देशात कोणता क्रमांक आहे दुसरा पाचवा सहावा की सातवा महाराष्ट्राचा देशामध्ये विचारलेला आहे साक्षरतेमध्ये तर योग्य उत्तर आहे ते म्हणजे 6वा क्रमांक लागतो महाराष्ट्राचा साक्षरतेच्या बाबतीत देशामध्ये महाराष्ट्राचे गृहमंत्री कोण आहे रामदास कदम देवेंद्रजी फडणवीस संजय राऊत उद्धवजी ठाकरे महाराष्ट्राचे गृहमंत्री कोण आहे तर योग्य उत्तर आहे देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री आहे आणि गृहमंत्री सुद्धा आहे महाराष्ट्राचे कोल्हापूर शहर कोणत्या नदीकाठी वसलं आहे कृष्णा पंचगंगा भीमा की सावित्री योग्य उत्तर आहे ते म्हणजे पंचगंगा लोणार खाऱ्या पाण्याचं सरोवर कोणत्या जिल्ह्यात आहे बुलढाणा नगर रायगड औरंगाबाद म्हणजे संभाजीनगर योग्य उत्तर आहे ते म्हणजे बुलढाणा लोणार हे नैसर्गिकरित्या उल्कापातामुळे तयार झालेलं खाऱ्या पाण्याचं सरोवर बुलढाणा जिल्ह्यात आहे
किती लोकसंख्या असलेल्या शहरात महानगरपालिकेची स्थापना केली जाते? 3 लक्ष, 5 लक्ष, 2 लक्ष, 4 लक्ष? तर योग्य उत्तर आहे 3 लक्ष, जिथे लोकसंख्या आहे तिथे कमीत कमी महानगरपालिकेची स्थापना होते. करडईत कोणतं आम्ल असतं? ऍसेटिक, लिनोलिक, आस्कर्बिक. करडई हे पीक आहे ज्याच्यातून तेल निघतं, याच्यामध्ये जे आम्ल असतं ते कुठलं असतं? लिनोलिक. महाराष्ट्रातील पहिली महानगरपालिका म्हणून कोणती महानगरपालिका स्थापन करण्यात आली होती? पुणे, मुंबई, नागपूर की औरंगाबाद? तर योग्य उत्तर आहे ते म्हणजे मुंबई महानगरपालिका, महाराष्ट्रातली पहिली महानगरपालिका. महानगरपालिकेचे जे प्रमुख असतात त्यांना काय म्हणतात? नगराध्यक्ष, जिल्हाध्यक्ष, महापौर, नगरसेवक. योग्य उत्तर आहे महापौर. महानगरपालिका निर्मितीचे अधिकार हे कोणाला आहे? राज्य सरकार, केंद्र सरकार, जिल्हाधिकारी, पालकमंत्री? योग्य उत्तर आहे राज्य सरकार बनू शकते. जशी आता नुकतीच जालनाची महानगरपालिका जिल्हा परिषद बनवली जालनामध्ये 29वी. आता शेवटचा प्रश्न तुमच्यासाठी आहे, महानगरपालिकेच्या प्रशासन यंत्रणेचा प्रमुख कोण असतो? महापौर, जिल्हाधिकारी, महानगरपालिका आयुक्त? महानगरपालिकेच्या प्रशासन यंत्रणेचा प्रमुख, याचं तुम्हाला प्रश्नाचं उत्तर कमेंट करून सांगायचं आहे. तर मित्रांनो, या व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका, आणि PDF तुम्हाला marathijobs.in या पोर्टलवर मिळून जाईल, किंवा मग टेलिग्रामवर सुद्धा मी त्याची लिंक देईल तुम्हाला, तिथे सुद्धा तुम्ही डाउनलोड करू शकता, किंवा या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला 3 दिवसानंतर लिंक मिळून जाईल. तरी धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. काही शंका असेल तर कमेंट करून विचारून घ्या. धन्यवाद.